योगेश बोंद्रे साहेब यांना विनंती, आपण लवकरात लवकर आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. भावेश पवार यांना मॅन ऑफ द मॅच साठी सर्वप्रथम एक टी शर्ट देऊया. ही टी शर्ट मॅन ऑफ द मॅच ची, त्याचबरोबर सिक्सर कडून त्याला हे ग्लव्ह दिले जातील आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी. तारीफ सय्यद यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक, 1,000 रुपयाचं पारितोषिक सनी काशीत युवा उद्योजक बारामती, टोटल 11,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे. 11,000 11,000 रुपयाचं पारितोषिक. भावेश सवार आज खाली गेलेला नाहीये, अभिनंदन भावेश, थोडस बोलूया. धन्यवाद योगेशजी. भावेश, मैदानामध्ये सिच्युएशन अशी होती की 43 धावा करायच्या होत्या, त्याच्यानंतर समीकरण 17 सरासरी 34 धावा करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये आपण नेहमीप्रमाणे चर्चा करतो की ड्रॉप सीन मधून एक हिरो येतो, तो म्हणजे हिरो म्हणजे क्रिकेटचा हिरो भावेश पवार. आज पुन्हा एकदा बॅट तळपली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, कसं वाटलं ही स्पर्धा खेळून आणि पहिला सामना जिंकल्यानंतर सिंगस्टारने? नक्कीच खूप चांगलं असं वाटलं, पहिला मॅच जिंकून आणि आम्ही एवढं लांबून प्रवास करून आलो आणि आम्ही यंग टीम घेऊन आलो आहे, त्याच्यामध्ये सिनियरमध्ये मी आणि बिलाल आहे. आणि मलाही स्वतःला माझ्या बॅटिंगवर कॉन्फिडन्स नव्हता, कारण माझे 3-4 टुर्नामेंट इतक्या खराब चालेल का मी रनही करत नव्हतो. मला तारिक भाईनी भरपूर सपोर्ट केला, मला बोलला का विकेटवर जाऊन पहिले 2-3 बॉल सिंगल कर, मॅच हारली तरी चालेल. मी पहिल्या माझ्या 2-3 बॉल मिडल नाही झाले पण प्रॉपरही असे मिडल झाले, सिंगल डबल केले. मला थोडासा वाटला का काहीतरी बॅटला लागेल बॉल, आणि जसे माझे 1-2 बॉल मिडल झाले चांगले तर मी आता त्याला विनीत लावून बोललो का नाही मी आता मी मारू शकतो रन. हे नांदेल गावाच्या माध्यमातून जे प्रेम मिळते, हे जे प्रेक्षक समोर येत आहेत, भरपूर फॅन तुझे आहेत, कसं वाटतंय यांना पाहून? नक्कीच मॅच जिंकल्यानंतर प्रेम नाही, कारण जेव्हा मी गाडीतल्या उतरलो तेव्हाच प्रेम भेटला मला इथे, कारण भरपूर जणांनी फोटो बिटो काढले, पण काही लोकांचे फोटो काढले त्यांची मी माफी मागतो, काही कारणास्तव नाही जमले, कारण मॅच चालू असल्यानंतर मी फोटो नाही काढू शकतो, आता नक्कीच काढू शकतो. चला तर सेल्फी साठी भावेश तयार आहे, लवकरात लवकर या सेल्फीज घ्या भावेश बरोबर. धन्यवाद. हा होता या मॅचचा सामनावीर भावेश पवार.